पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी राजेंद्र निकुंभ आपल्यासाठी घेऊन आलोय 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे। एरंडोल तालुक्यातील कोरोना बाधिताचा धुळ्यातील रुग्णालयात मृत्यू। रुग्णालय प्रशासनाने कळवूनही नातेवाईकांनी मृतदेह घेतला नाही। दोन कोटीच्या कोरड्या गांजा पाठोपाठ धुळे तालुक्यातील गोताणे रस्त्यावर बनावट दारू निर्मितीचा कारखाना उघडकीस, 3 जण ताब्यात। समाजकारणाला प्राधान्य देत शिवसेनेचे राजकारण, सर्वसामान्य कुटुंबातील अनेकांना मिळाली संधी, शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भावना व्यक्त। लॉकडाऊनमुळे लग्नसराईची वाट लागली, बग्गी व्यावसायिकांसमोर घोडे पालन पोषणाचा प्रश्न, प्रशासनाकडे अनुदानाची मागणी। आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हवेत 1250 कर्मचारी, प्रत्यक्षात मात्र केवळ 227 कर्मचारी काम करतायत, शारीरिक आणि मानसिकतेवर होतो परिणाम। आणि आता सविस्तर वृत्त। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्तीवर सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन अग्निसंस्कार केले। कोरोनाची बाधा होऊन एरंडोल तालुक्यातील एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला। 4 दिवस झाले तरी त्याचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी आले नाही। उलट पक्षी आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ शकत नाही, रुग्णालय प्रशासनाने निर्णय घ्यावा असे कळवले होते। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एक पुरुष कोरोनाची बाधा झाली म्हणून धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता, पण उपचार घेताना 4 दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला। रुग्णालय प्रशासनानं तसं त्याच्या नातेवाईकांना कळवलं आणि मृतदेह अंतिम संस्कारासाठी ताब्यात घ्यावा असं सांगितलं, पण संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। तेव्हा महापालिका प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अमीन पटेल यांनी अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला। हिंदू धर्माचारानुसार संबंधित व्यक्तीच्या मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात आले। महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र ठाकरे यांनी मृतदेहाला मुखाग्नी दिला, त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक अमीन पटेल यांनी पुढाकार घेतला। यावेळी आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते अबू अन्सारी, निहाल अन्सारी, डॉक्टर सन्मान जुहूर, सलीम ट्रेलर, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, भरत येवलेकर उपस्थित होते। बहुसंख्य मुस्लिम तरुणांनी अग्निसंस्कारासाठी पुढाकार घेतल्यानं पुन्हा एकदा धुळे शहरात धार्मिक एकात्मतेची अनुभूती अनेकांना आली। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साक्री तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निरनिराळ्या गावांना आर्सेनिक 30 ह्या गोळ्यांचे मोफत वाटप केले। तसेच सीमारेषेवर भ्याड हल्ला करून 20 भारतीय जवानांचा बळी घेणाऱ्या चीनचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला। नाजूक काळात सर्वांनी परस्परांना सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निरनिराळे कार्यक्रम घेतले। साक्री तालुक्यातील तामसवाडी, नवडणे, सुरपान, निळगव्हाण या गावातील नागरिकांना आर्सेनिक 30 या गोळ्यांचं वाटप करण्यात आलं। होमिओपॅथीने माणसाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आर्सेनिक 30 या गोळ्या निर्माण केल्या आहेत। ग्रामीण भागातील घोरगरिबांना काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या गोळ्यांचं मोफत वाटप केलं। त्याचवेळी त्या गावातील नागरिकांना मास्कचा वापर, अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी काँग्रेसचे साक्री तालुका कार्याध्यक्ष दीपक साळुंके, शहराध्यक्ष सचिन सोनवणे, साक्री युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रज्योत देसले, सेवा दलाचे अध्यक्ष दिनेश बोरसे, साईबाबा सेवा समितीचे अध्यक्ष अजय सोनवणे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, मुकेश पाटील, चेतन सोनवणे, सोमनाथ ठाकरे, दीपक बोरसे यांच्यासह त्या गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते। गोळ्या वाटप करतानाच त्या गावांना चीनचा निषेध नोंदवण्यात आला।
चीनमध्ये उत्पादित केलेल्या वस्तूंना नकार द्या, तसंच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करा, अंतर राखा, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. शिरपूर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत 2 कोटीचा कोरडा गांजा हस्तगत झाल्यानंतर धुळे तालुका पोलिसांनी उडाणे रस्त्यावर बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उघडकीस आणला आहे. या ठिकाणी सुमारे 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजेंद्र पवार यांच्या मालकीच्या शेतात ही बनावट मद्यनिर्मिती केली जात होती. पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. धुळे जिल्ह्याचा ग्रामीण भाग गेल्या काही वर्षांपासून अवैध व्यवसाय करीत आहे. ग्रामीण भागात फोफावलेल्या अवैध व्यवसायांमध्ये बनावट दारूची निर्मिती, भांग गांजाची निर्मिती आणि विल्हेवाट या व्यवसायांचा समावेश आहे. 2 दिवसांपूर्वीच शिरपूर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत पोलिसांनी 2 कोटी 15 लाख रुपयांचा कोरडा गांजा जप्त केला, पण संशयित पोलिसांच्या हाती लागले नाहीत. गांजा प्रकरणी तपास सुरू होत नाही तोच धुळे तालुका पोलिसांनी धुळे ते उडाणे या रस्त्यावर कारवाई करत बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उघडकीस आणला आहे. या रस्त्यालगत असलेल्या राजेंद्र पवार यांच्या शेतात बनावट मद्यनिर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक पवार यांच्या शेतात पोहोचलं. त्याचवेळी विदेशी बनावटीची दारू निर्माण करणारे साहित्य आणि काही प्रमाणात दारू पोलिसांना मिळाली. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे. या अवैध व्यवसायाबाबत पोलिसांनी विशाल वाघ, हर्षल सूर्यवंशी आणि रवींद्र पवार या तिघांना ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणी बनावट दारू निर्माण करताना परवानाधारक विदेशी बनावटीची दारूची बाटली ठेवली जाणारी बॉक्स देखील आढळले. यावरून बनावट दारूचा व्यवसाय किती सहजपणे केला जातो हे स्पष्ट होतं. त्या हद्दीमध्ये एका शेतामध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या त्यांना आणि त्या ठिकाणी त्यांनी चेक केलं असता त्यांना हे बनावट दारू निर्मितीचा कारखाना त्या ठिकाणी सापडलेला आहे. त्यामध्ये जवळपास त्यांनी साधारण 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यामध्ये आपण हे सगळं बघतोच आहात की ही मशीन आहे, त्यानंतर हे फेक त्याचे बॉक्सेस आहेत, काही तयार माल आहे, त्यानंतर ते सायंटिफिक त्याचं डेन्सिटी मोजण्याचं यंत्र आहे, काही फ्लेवरसाठीचे केमिकल्स आहेत, नळ्या पाईप्स वगैरे सगळं ते सामान मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं आणि ही एक चांगली कारवाई आज धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या सर्व टीमनी केलेली आहे. बातम्या आहेत अजून, पण जरा थांबून घेऊया छोटासा ब्रेक. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचं आहे, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0-25-62-24-12-41 मोबाईल क्रमांक 94-227-86-422 94-227-86-449 आणि 94-227-92-944. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले
स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. छोट्याशा ब्रेक नंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोनाची बाधा रोखण्यासाठी सुमारे 2.5 महिने सर्वच उद्योग व्यवसाय बंद होते. उद्योग सुरू केला तर शासनाकडून कारवाई होत होती. ह्या 2.5 महिन्यात नागरिकांना मिळकतच झाली नाही, त्यामुळे वीज वितरण कंपनीचे बिल माफ करण्यात यावे अशी मागणी करणारं निवेदन युवा मल्हार सेनेतर्फे देण्यात आलं आहे. वीज कंपनीच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी निदर्शने देखील केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 25 मार्च ते 31 मे या काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या काळात सर्वच प्रकारचे उद्योग व्यवसाय सक्तीनं बंद करण्यात आले. कारवाईच्या भीतीपोटी नागरिक घरीच थांबत होते. उलटपक्षी या 2.5 महिन्यात नागरिकांकडे साठवलेला पैसा खर्ची पडला. अनेकांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला. तेव्हा या काळातील वीज बिल माफ करण्याची भूमिका शासनानं घेतली पाहिजे, तसे आदेश वीज कंपनीला देण्यात यावेत अशी मागणी करीत युवा मल्हार सेनेतर्फे धुळ्यात आंदोलन करण्यात आलं. गुरुवारी दुपारी निदर्शनं करीत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. निवेदन देताना विनोद खेमनार, आनंद शिंदे, नितीन खेमनार, अलका मासुळे, दीपक चोरमुले, शिरीष धनगर, प्रकाश मनोरे उपस्थित होते. समाजकारणाला प्राधान्य देत शिवसेनेने राजकारण केलं. शिवसेनेमुळेच सर्वसामान्य कुटुंबातील तरुण ग्रामपंचायत सदस्य झाले, तर काही जण मुख्यमंत्री देखील झाले. आता तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा आणि न्याय देणारे निर्णय होतील असा आत्मविश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून पक्ष कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करीत पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 54 वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना केली. सामाजिक संघटना म्हणून काम करणाऱ्या शिवसेनेनं सतत आंदोलनं केली, पण सामान्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर राजकारणाला सत्तेची जोड हवी हे लक्षात आलं. त्यामुळे 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं सूत्र हाती घेऊन काम सुरू झालं. सामान्य कुटुंबातील तरुणांना उमेदवारी देत राजकारणात आणलं, त्यामुळे अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्यापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. सध्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे सामान्यांना दिलासा आणि न्याय देण्याची भूमिका निश्चितच कृतीत दिसेल असा आत्मविश्वास यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी व्यक्त केला. धुळे शहरातील झाशीराणी पुतळ्याजवळ असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयाच्या आवारात भगवा ध्वज उभारण्यात आला. यावेळी टाळ्यांचा कडकडाट करीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेसह संस्थापक बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष केला. त्यानंतर पक्ष कार्यालयाच्या सभागृहात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ऑनलाईन संवाद झाला. जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत पक्षप्रमुखांच्या संवादाचा कार्यक्रम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिला. यावेळी जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी, जिल्हा उपप्रमुख धीरज पाटील, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील,
भूपेंद्र लहामगे, माजी नगरसेवक गुलाब माळी, रवींद्र काकड, विजय भट्टड, विजय शुक्ल, शेखर वाघ, डॉक्टर सुशील महाजन, प्रफुल्ल पाटील, भटू गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शाखा प्रमुख उपस्थित होते. 54 वर्षापासून शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं 80% समाजकारण, 20% राजकारण शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी अविरत करतायत आणि या संघटनेच्या माध्यमातून शिवसैनिक फाटका तुटका शिवसैनिक गल्ली बोळातला शिवसैनिक हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे आला आणि बघता बघता संघर्षातून तो कोणी ग्रामपंचायत सरपंच झालं, कोणी नगरसेवक झालं, कोणी झेडपी सदस्य झालं, अध्यक्ष झाले, सभापती झाले, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा सभापती हे सर्व फळं या शिवसेनेला लागली. या सर्व म्हणजे जे जे संसदेत गेले, जे जे विधानसभेत गेले, जे जे महापालिकेत गेले, जिल्हा परिषदमध्ये गेले, यांच्यापैकी कोणालाच राजकीय वारसा नव्हता, कोणाचाच बापदादा राजकारणात नव्हता. हे गल्ली बोळातले शिवसैनिक शिवसेना प्रमुखांनी असे घडवले आणि हा चमत्कार फक्त शिवसेना प्रमुखांमुळेच झाला. धुळे तालुक्यातील आरबी शिवारात मृग नक्षत्राच्या पूर्वार्धात दमदार पाऊस झाल्यामुळे शेतीसह परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचे नुकसान झाले आहे. उड्डाणपुलामुळे बस स्थानकाचा वापर बंद झाला, त्यामुळे बस स्थानकाच्या दुरावस्थेत अधिकच वाढ झाली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बस स्थानक दुरुस्त करावे आणि प्रत्येक बस उड्डाणपुलावर नव्हे तर बस स्थानकावरच यावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. तालुक्यातील आरवी हे मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे, त्यामुळे परिसरातील अनेक गावं दैनंदिन कामासाठी आरवीत जातात. परंतु मृग नक्षत्रातील 3 दिवसाच्या पावसानं उड्डाणपुलानजीक असलेल्या बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. उड्डाणपुलामुळे बसस्थानक एकाकी पडलं आहे. उड्डाणपुलावरच बसेस थांबतात आणि मार्गस्थ होतात, त्यामुळे शाळकरी मुलं आणि ज्येष्ठांना त्याचा त्रास होतो. उड्डाणपुलावर बस थांबण्यास सुरुवात झाल्यापासून बसस्थानकाचा उपयोग बंद झाला आहे, त्यामुळे बसस्थानकाची अधिकच दुरावस्था झाली आहे. स्थानिक नागरिकांनी महामंडळाकडे तक्रारी केल्या, कारण वृद्ध नागरिक आणि शाळकरी मुलं बससाठी उड्डाणपुलावर धावपळ करतात, त्यातून अपघात होण्याची भीती आहे. तेव्हा परिवहन महामंडळानं बसस्थानकाची दुरुस्ती करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसस्थानकावरच बस पोहोचतील अशी व्यवस्था करावी अशी मागणी आरवी ग्रामस्थांनी केली आहे. महामंडळासाठी आरवीत एक मोठं बसस्थानक आहे. बसस्थानक असून देखील या बसस्थानकामध्ये बसेस येत नाही. बऱ्याच वेळा आरवी ग्रामस्थांनी तक्रार केलेल्या असून वृत्तपत्रांना त्याच्या बातम्या येऊन देखील सदर बसस्थानक एसटी महामंडळाची दखल घेतली नाही. तसेच नेहमी बसेस या पुलावरती थांबतात. बसेस खाली येण्यासाठी संबंधित विभागाने उड्डाणपुलाची व्यवस्था केलेली आहे. दोघं सैन्य सर्व्हिस रोडाने नाशिक किंवा धुळे या ठिकाणी बसेस जाऊ शकतात, बसेस स्थानिक बसस्थानकात येऊ शकतात, परंतु अद्यापही याची दखल मंडळाने घेतलेली नाही. तसेच दरवर्षी बसस्थानक रिन्यूच्या नावाखाली बसस्थानकाची दुरुस्ती केली जाते, परंतु सदर बसस्थानकाचा दुरुपयोग केला जातो, बसस्थानकाचा उपयोग केला जात नाही. आज या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहेत. त्या डबक्यांमुळे आजूबाजूच्या परिसराला घरं आहेत, त्या घरांच्या लोकांचा आरोग्याचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी दरवर्षी उद्भवतो. तरी एसटी महामंडळाने याची तात्काळ दखल घेऊन आरवीकरांची समस्या सोडवावी. बातम्या आहेत अजून, पण जरा थांबून घेऊया छोटासा ब्रेक. उन्हाळ्यातील उन्हाचा तडाखा आणि पावसाळ्यातील उकाडा गारेगार करा. धुळे शहरात एसीचे आपण कोठेही बघितलेले नसेल असे एकमेव स्वतंत्र भव्य शोरूम म्हणजेच ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. जागतिक कंपन्यांचे सर्व प्रकारचे 80 जास्त मॉडेल डिस्प्ले, स्प्लिट, कॅसेट, स्टँड, इन्व्हर्टर, विंडो एसी उपलब्ध. जगप्रसिद्ध गोदरेज, ओनिडा, IFB, LG, ब्लू स्टार, सॅमसंग, ओ जनरल, लॉयड, हिताची, पॅनासॉनिक, वोल्टास, डायकिन, मित्सुबिशी, हायर, व्हर्पूल, व्हिडिओकॉन, अकाई इत्यादी कंपनींचे तुमचे पसंतीचे सर्वोत्तम एसी. 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. हो, बरोबर ऐकलेत तुम्ही, डाऊन पेमेंट नाही आणि व्याजही नाही. बजाज, TVS, HDFC, HDB कंपन्यांच्या फायनान्सची सुविधा. मुंबई पुणे येथील किंमत आणि ऑनलाईन असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत एसी खरेदी करा. कूलरचा जमाना गेला, आता एसीची साथ घेऊन स्वतःला जपा.
ढोबळे सरांच्या कल्याणी इलेक्ट्रॉनिक्सवर फोन करा, शोरूमला भेट द्या आणि एसी घरी आणा. पत्ता लक्षात घ्या, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणे पुतळ्याजवळ, धुळे. मोबाईल 94204-39111, दूरध्वनी 0252-62-82-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-0-21-48. छोट्याशा ब्रेक नंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसायांबरोबरच उपभरासाठी उपयोगात आणला जाणारा घोडा तसेच बग्गी जागीच उभी राहिली, त्यामुळे घोडा पालन करणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. आज एका घोड्याचे पालन पोषण करायचे असेल तर दररोज किमान 500 रुपये खर्च येतो. शासनाने घोडे पालन करणाऱ्यांना आर्थिक मदत करायला हवी अशी मागणी करीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झालं. लॉकडाऊनच्या काळात जमाव आणि संचारबंदीवर निर्बंध आले. साहजिकच मार्च ते मे या कालावधीतील लग्नसराई व्यावसायिकांसाठी कुचकामी ठरली. अनेक विवाह स्थगित झाले. काही मंगल कार्यालय धारकांना आणि इतर व्यावसायिकांना घेतलेले पैसे परत करावे लागले. कोंडी झालेल्या व्यावसायिकांमध्ये घोडे पालन करणाऱ्या व्यावसायिकांचाही समावेश होता. धुळे शहरात किमान सध्या 20च्या आसपास घोडे आहेत. लग्नात वराला मिरवण्यासाठी या घोड्यांचा वापर होतो तर लग्नासह उपनयन संस्कार आणि इतर कार्यक्रमांमध्ये घोड्याची बग्गी मिरवली जाते. पण यंदाच्या हंगामातील बहुसंख्य काळ निघून गेला. आता पावसाळा सुरू झाला, विवाह समारंभ नाहीत, त्यामुळे घोड्यांचं पालन पोषण करायचं कसं असा प्रश्न व्यावसायिकांसमोर आहे. जातीवंत घोड्यांची देखभाल करताना दिवसाला 500 रुपयांच्या आसपास खर्च येतो. लॉकडाऊनच्या काळात व्यावसायिकांनी पदर मोड करत घोडे जगवले, पण आता मर्यादा आल्या. शासनानं घोडे पालन करणाऱ्यांना आर्थिक मदत करायला हवी अशी मागणी घेऊन धुळ्यातील घोडे पालन करणाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिलं. निवेदन देताना सचिन गवळी, किरण अहिरे, मनोज पोकळे, नितीन चौधरी, छोटू पवार, तुषार पाटील, नरेंद्र मोरे, मांगीलाल चौधरी, राहुल चौधरी उपस्थित होते. लॉकडाऊनच्या काळामध्ये घोडेवाल्यांवर खूप मोठं संकट आलेलं आहे. साधारणतः मार्च ते जून लग्नसराईचा धंदा असतो, तो लॉकडाऊन असल्यामुळं या टायमी लग्नसराईत पूर्णपणे कॅन्सल झालेले आहेत. आणि धुळे शहर आणि धुळे जिल्ह्यामध्ये सगळे होतकरू घोडेवाले जे आहेत, हातावर जगणारे लोक आहेत. साधारणतः घोड्याला, एका घोड्याला निदान साधारणतः 400 ते 500 रुपये खर्च दर दिवसाला लागतो. तरी शासनाला एक निवेदन देतो आम्ही, जेणेकरून आमच्याकडं थोडंसं शासनाने लक्ष द्यावे, जेणेकरून आम्हाला काही मदत मिळावी. आणि भविष्यात लॉकडाऊन असं असंच कोरोनाच्या प्रादुर्भाव जास्त वाढत असल्यामुळं व भविष्यात लग्नासरायासाठी जे 50 लोकांमध्ये एक घोडेवालासुद्धा त्यांनी ॲड करावा अशी नम्र विनंती देण्यासाठी आम्ही शासनाकडे आलेलो आहे. धुळे शहरातील नकाणे रोडलगत असलेल्या रामराव सोसायटी आणि गोकर्ण सोसायटीतून जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झालं आहे. ह्या अतिक्रमणामुळे शेकडो नागरिकांना दळणवळणासाठी 1/2 किलोमीटरचा फेरा सहन करावा लागत आहे. सध्या रिमझिम पाऊस होत असून कच्च्या रस्त्यांनी नागरिकांसमोर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह कॉलनी वसाहतीत देखील अतिक्रमण होत आहे. महापालिकेकडून अतिक्रमण रोखले जात नाही, त्यामुळे रामराव सोसायटी आणि गोकर्ण सोसायटीतील एकमात्र रस्त्यावर दोनही बाजूने अतिक्रमण झालं आहे. वाहतुकीसाठी रस्ताच उपलब्ध होत नाही अशी स्थिती आहे.
अतिक्रमण करणारे दांडगाई करतात, त्यामुळे या भागातील नागरिकांना अर्धा किलोमीटरचा फेरा सहन करावा लागतो. अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या, निवेदनही देण्यात आली, पण कुणीही दखल घेतली नाही असं म्हणत स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराचा उद्धार केला. माध्यमांसमोर बोलताना जितेंद्र चौधरी, दिलीप पाटील, नितीन पाटील, आनंद शिंदे, रवींद्र भामरे या नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आमच्या कॉलनीत जो लेआउट प्रमाणे रस्ता आहे, एकमेव रस्ता असून तो बंद, अतिक्रमण करून बंद झालेला आहे. आम्हाला एका बाजूला पावसाचं पाणी आणि दुसऱ्या बाजूला अतिक्रमणमुळे रस्ता बंद झाल्यामुळे अर्धा किलोमीटर फिरून जावं लागतं. लहान मुलं किंवा कोणाचाही काहीही ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि रोगराई पसरण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आज आम्ही याच्या अगोदर 11 महिन्यापूर्वी अर्ज दिलेला होता, त्याच्यानंतर 5 महिन्यापूर्वी स्मरणपत्र दिलं आणि आता पुन्हा आलेलो आहोत. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 650 खाटांचे रुग्णालय आहे. ह्या रुग्णालयात आकृतीबंधाप्रमाणे 1,250 कर्मचारी हवे, परंतु रुग्णालयात केवळ 227 कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. 1 कर्मचारी 2 ते 3 कर्मचारी करतील इतकी कामं करतो. विशेषतः कोरोनाची बाधा होत असताना शासन आणि रुग्णालय प्रशासनाने कर्मचारी उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांची आहे. धुळे शहरासाठी 1989 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आलं. त्याचवेळी 250 खाटांचं रुग्णालय मंजूर झालं. रुग्णालय चालवण्यासाठी 227 कर्मचारी देण्यात आले. त्यानंतर 1994 मध्ये रुग्णालयासाठी 445 खाटा मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या मागणीनुसार खाटांमध्ये वाढ करून सध्या 650 खाटांचं रुग्णालय सुरू आहे. नियमाप्रमाणे या रुग्णालयात आता 1,250 कर्मचारी हवेत, परंतु कर्मचारी भरतीकडे शासन आणि रुग्णालय प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. स्वच्छतेसाठी डंगोरे नावाच्या व्यक्तीला ठेका देण्यात आला आहे. याशिवाय 12 कर्मचाऱ्यांना कोरोनावर उपचार करणाऱ्या कक्षात देण्यात आलं आहे. रुग्णालयात कर्मचारी कमी असूनही स्वच्छतेचं काम करण्यात येत आहे. कमी मनुष्यबळाच्या आधारे चांगल्या पद्धतीची सेवा दिली जात आहे, पण त्याचा विपरीत परिणाम कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होत आहे. वस्तुस्थिती पाहिली तर 1 कर्मचारी हा 2 ते 3 कर्मचाऱ्यांचं काम करत आहे. कोरोना बाधेचा संसर्ग असताना शासन आणि रुग्णालय प्रशासनानं संवेदनशील होणं अपेक्षित आहे. किमान आता तरी रिक्त पदांची भरती व्हावी. वॉर्ड बॉयची 15 पदं रिक्त आहेत, त्यावरून मनुष्यबळाची कमतरता लक्षात यावी असं म्हणत कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि तापमान, धुळे शहरासह जिल्ह्याचे शुक्रवारी कमाल तापमान 34 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके होते. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 84 तर दुपारी 55% होते. धुळे शहर आणि परिसरात गुरुवारी रात्री 14.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेवटी एक नजर पुन्हा आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. एरंडोल तालुक्यातील कोरोना बाधिताचा धुळ्यातील रुग्णालयात मृत्यू. रुग्णालय प्रशासनाने कळवूनही नातेवाईकांनी मृतदेह घेतला नाही. दोन कोटीच्या कोरड्या गांजा पाठोपाठ धुळे तालुक्यातील गोताणे रस्त्यावर बनावट दारू निर्मितीचा कारखाना उघडकीस, 3 जण ताब्यात. समाजकारणाला प्राधान्य देत शिवसेनेचे राजकारण. सर्वसामान्य कुटुंबातील अनेकांना मिळाली संधी. शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भावना व्यक्त. लॉकडाऊनमुळे लग्नसराईची वाट लागली. बग्गी व्यावसायिकांसमोर घोडे पालन पोषणाचा प्रश्न. प्रशासनाकडे अनुदानाची मागणी. आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हवेत 1,250 कर्मचारी, प्रत्यक्षात मात्र केवळ 227 कर्मचारी काम करतायत. शारीरिक आणि मानसिकतेवर होतो परिणाम. आणि याबरोबरच धुळे TV आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. रोज वेगळी बातमी हवी तर पाहत रहा धुळे TV. नमस्कार.
पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.